इट्स इज वेरी वेरी सॅड. हे काँग्रेसांनी सगळ्या लोकांच्या मध्येन एक आम्ही सांगूक सोदता की जी एस टी मिनिस्टर श्री मॉविन गुदिनो जेन्ना हे खजिनो ओ गॅमलिंग सिंडिकेट पण असा त्यांच्यावर जेन्ना टॅक्स वाढयता ही रेज इज ऑब्जेक्शन. तुमकां याद आसतली 2020 कोविडाच्या टायमार जेन्ना ऑल द जी एस टी मिनिस्टर्स ऑफ इंडिया मेट तेन्ना ताणी सांगलें जे मेडिसिनाचेर टॅक्स आसा ते काडपाचे म्हूण सो दॅट इट बेनिफिट्स द पीपल. वो एकटोच आमचो मिनिस्टर मॉविन गुदिनोन सांगुल्लें 5% लावपाक जाय म्हूण एन्ड देर वॉज मॅसीव ऑपोजिशन टू दॅट. सो असले वेलफेअर ओरिएंटेड ऑर पीपल ओरिएंटेड जेन्ना मेजर्स काडटा तो ओपोज करता. द रेवेन्यू सेक्रेटरी संजय मल्होत्रा इंडियाचो रेवेन्यू सेक्रेटरी ही इज ऑन रिकॉर्ड सेईंग बाय पुटिंग 28% जी एस टी ऑन गॅमलिंग कझिनोज अँड हॉर्स ट्रेडिंग अँड ऑल. तो सांगता दे वील बी 20,000 crores दॅट वील बी जनरेटेड. सो दॅट वील बी फॉर द पीपल, इट वील कम इन द एक्सचेकर्स किटी. सो हे ओपोज करप म्हाका समजना बिकॉज आमकां एक दुबाव लागता. आमी पळयलां की सदांच हालींच गोंयांत जितले ग्रावंड आसा ते सगळे हे खजिनोवाल्यांक दिता सेम मिनिस्टर तांच्या बराबर तो दिसती पडटा. सो हे म्हारग पडटले तांकां, लोक उगी रावचे ना. एन्ड काँग्रेस पार्टी वील एक्सपोज दीस नेक्सस बिटवीन द मिनिस्टर एन्ड द खजिनो लॉबी. Council was unanimous that the rate of taxation of GST should be 28%. Nobody asked for lowering of it even to 18% or even any other slab. All that I was asking from the state of Goa, whether it was for casino, whether it was for online gaming or whether it was for horse racing, it should be done on the basis of GGR, that is the gross gaming revenue. That is the practice followed all over the world. I said when we are aligning ourselves internationally to all international practices, as far as taxation in this particular industry is concerned, it should be aligned to that. That's all. There is no other dispute whatsoever. Elements, any small thread they will pick up and speak anything. It's better not to reply to them.